येणारे तीन चेंडू आवश्यकता असेल तीन धावांची असं म्हणतात ना मित्रांनो कुछ कर दिखाने का लो अगर तासीर में है तो क्या फरक पडता है तगदीरमेके आहे काहीतरी करून दाखवण्याची धमक जर का तुमच्या रक्तामध्ये आहे तर नशिबामध्ये काय होणार आहे याचा विचार करण्याची गरज नाहीये आणि तेच मात्र इथे पंकजने तर केले की काय म्हणावं हो लागेल हा डॉट बॉल नाहीये तर हे विजयाचे दरवाजे खोलणारी संधी आहे आणि या संधीचं सोनं केलं जाणार का पंकजने मॅचमध्ये जीव ओतलाय पंकजने मॅचमध्ये रंग बेरंग केलाय परंतु हा सामना माने सरकार आणि त्यांचा संघ विजय घेऊन जाणार का येणारे तीन चेंडू आवश्यकता असेल तीन धावांची हल्कासा ओवर पिच चेंडू क्षेत्ररक्षक happy 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 करतोय कॅच कंप्लीट करतोय मॅचला मजा येते काय पाहिजे अजून पैसा वसूल मुकाबला जगदाळे साहेब काय सांगाल नक्कीच 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 पैसा वसूल मुकाबला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर गोलंदाजाचं झालं झालेलं कमबॅक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हेरला होता पंकजला कुठल्या जाळ्यामध्ये अडकवू शकतो तसा गळ मात्र त्याच्यासाठी टाकला गेला आणि अचूक त्या गळाला मात्र मोठा मासा लागलाय एक म्हण आहे कन रगडता वाळूचे तेल ही गळे या म्हणीच सत्या अर्थाने प्रत्यक्षीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आहे सहा चेंडू पाच धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र सामना कुठे येऊन टेपलाय येणारे दोन चेंडू आणि आवश्यकता असेल म्हणजे त्या तीन धावांची आता आतापर्यंत आम्ही प्रेक्षकांनी ही अपेक्षा दर्शवली की आम्हाला डॉट बॉल हवेत आता आम्हा प्रेक्षकांना हे हवं आहे की या चेंडूवरती एकाच सिंगल आलीच पाहिजे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत पर्यंत आज सामना गेला पाहिजे तर त्या प्रकारचा क्रिकेट होणार का प्रेक्षकांना हवं इंटरटेनमेंट 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 आणि ते इंटरटेनमेंट मात्र पाहायला मिळतंय येणार दोन चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे तीन धावांची पैसा वसूल मॅच पाहायला मिळते सर एंटरटेनमेंट पहिल्या चेंडू पासून मात्र नक्की चालू आहे गोलंदाजाचं कौतुक मात्र नक्कीच करावं लागेल मंगेश आपण गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्ग क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाला साजेचे अशी गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते साहेब इथं ईडी असते पाकिट ठेवा <laughs> <कर लगा>? कळलं का <laughs> तर येणारे दोन चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे तीन धावांची सामन्याला मजा सामन्याला टन सामन्याचा काना उकारा सर्व बिघडून टाकलाय दोन बोलतीन तर चला हा बॉल आलाय डॉट आला चुकी होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये होत्याच नव्हतं करून टाकणारा चेंडू एक सिंगलची अपेक्षा मात्र नक्की सर्वांनी केली होती ती सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते एस टी रक्षकांनी मात्र आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावरती आपटून घेतलेत हे मी काय केलं क्रिकेट 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 अशाच प्रकारे असत क्रिकेट अशाच प्रकारे होतंय क्रिकेट आणि अशाच प्रकारे झालं देखील पाहिजे क्रिकेट याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या का आतमध्ये काय अटीतटीची लढत आहे काय सामना आहे पैसा वसूल मुकाबला हाय व्होल्टेज ड्रामा अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सन्नाटा सन्नाटा आणि फक्त आणि फक्त सन्नाटा पाहायला मिळतोय बघा ज्याचा आम्ही उल्लेख केला होता या चेंडूवरती एखाद सिंगल आली आणि शेवटच्या बॉल पर्यंत जर का मॅच गेली तर मात्र आम्हा प्रेक्षकांची मन भरून येतील आणि त्याच प्रकारचा सामना चालू आहे बघा आज या रात्रीमध्ये गुलाबी थंडीमध्ये अक्षरशः गर्मी आणणारा हा सामना आहे खिशामध्ये जे हात टाकले होते प्रेक्षकांनी ते आता हातात बाहेर आले आहेत हातांची ऊप गालांवरती आले अंगावरती शहारे आलेत हृदयांचे ठोके थांबलेत पायांचा थरका बुडवणारा ऑन द टो सामना येतोय नख जर का उरली असेल हातांची तर ती कुरतोडून घ्या कारण की यापेक्षा चांगली संधी तुम्हाला भेटणार नाहीये शेवटचा एक बॉल अरे आवश्यकता असेल ती म्हणजे दोन डावांची पंच पंच रनआउ धावबाद झालाय प्लेयर अर्जुन बेदी ओके ठीक आहे एक धाव घेऊन मात्र नक्कीच अर्जुन बेदी फलंदाज रनआउच्या स्वरूपामध्ये कंपल्सरी चेस मॅच शेवटचा एक चेंडू मित्रांनो दोन धावांची आवश्यकता मॅच आवडल्याच टाळ्या व्हायला काय हरकत आहे यार होऊन जाऊ दे टाळ्या शेवटचा एक बॉल नितीन नितीननी मात्र फटका चांगला सजवला त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आणि काय पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये आपण जय मल्हार स्मॅश टीम मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये विजय प्राप्त करते अक्षरच्या मात्र नक्कीच त्या ठिकाणी एका धावेनं मोर्या इलेव्हन मोठे संघाला मात्र या स्पर्धेमधून बाद व्हावं लागेल कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये असं वाटत होते की मोर्या इलेव्हन संघ हा सामना जिंकून टाकतो की काय परंतु काय आपलातून कामगिरी गोलंदाजाची पाहायला मिळालेली मंगेशच्या रूपानं एक चांगलं षटक हाताळत असताना मात्र नक्कीच त्या ठिकाणी त्यानं आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय या तर बघा एक बक्षीस आलेला आहे संदीप दादांकडून आणि हे बक्षीस मात्र मंगेशला जाते तर मंगेश आपण यायचे संदीप दादांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक तुम्हाला भेटणार आहे मंगेश मंगेश यायचे आपण तुमच्यासाठी एक पारितोषिक आलेला आहे तर मी स्वतः संदीप दादांनाच विनंती करेन की आपणच द्यावं तर खूप बरं वाटेल पाहिजे तर आपण मंगेशला इकडेच बोलूया काय सामना झालाय सरकार माने सरकार सरकार हॅपी ओके ना कुणी बी येऊ द्या त्यांना फक्त एकता बास द्या वा ते माने सरकार तर निश्चित रूपाने खूप चांगली लढ झाली पंकज तुम्ही देखील चांगले खेळलात नो डाऊट दोन्ही टीमा देखील चांगले खेळलात मैत्रीपूर्वक ही लढत झाली खूप चांगलं तुम्ही दोघांनी सहवास दिलात सहकार्य चांगले केले अगोदर कामोटा संघ तुमचा देखील आभार व्यक्त करतो आभार व्यक्त करतो मी स्वयंसेव